झी 24 तास एक पाऊल पुढे। विद्यार्थी आणि पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी। राज्यातल्या 2600 शाळा बंद होणार आहेत। ज्या शाळांमध्ये 50%हून जास्त अनुपस्थिती आढळली आहे त्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात ऍडमिशन घेताना काळजी घेणं अत्यावश्यक झालंय। राज्यात झालेल्या पटपडताळणी मोहिमेनंतर 50%पेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे। राज्यातल्या एकूण 2659 शाळांमध्ये 50%पेक्षा जास्त अनुपस्थिती आढळून आली, त्यामुळे या सर्व शाळांची मान्यता 31 मे पूर्वी काढून घेण्यात येणार आहे। राज्यातील या बोगस शाळांना पुढच्या 8 दिवसांमध्ये नोटिसा पाठवण्यात येणार आहेत। त्यानंतर शिक्षण उपसंचालकांमार्फत त्यांची मान्यता रद्द केली जाईल। इतकंच नाही तर या शाळांचे मुख्याध्यापक तसेच संस्था चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील या जीआरच्या माध्यमातून देण्यात आले। शासनाच्या आदेशानुसार मुंबईतल्या 29, पुण्यातल्या 35, नाशिकमधल्या 9, औरंगाबादमधल्या 15, नागपूरमधल्या 95 शाळांची मान्यता रद्द होणार आहे। धुळे जिल्ह्यातल्या सर्वाधिक म्हणजेच 128 शाळा बंद होणार आहेत। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही शाळा बोगस आढळली नव्हती। बोगस शाळांमधल्या शिक्षकांनाही निलंबित करण्यात येणार आहे। सध्या या शाळांतल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, पण बोगस शाळांमध्ये प्रवेश न घेण्याची काळजी पालकांनाच घ्यावी लागणार आहे। झी 24 तासासाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ऋषी देसाई, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।